हेलो फ्रेंड्स, विंस्पा व्हिडिओ लेक्चर सीरीज मध्ये आज आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे। मागील व्हिडिओ मध्ये आपण बघितलंय संविधान सभेची स्थापना, त्यातील मेंबरशिप, त्यांच्या निवडणुका, नंतर आपण संविधान सभेची पहिली मीटिंग केव्हा झाली हे बघितलंय, त्याचबरोबर मसुदा समितीबद्दल आपण अभ्यास केलाय, नंतर मसुदा समितीने जे इंडियन कॉन्स्टिट्यूशन बनवलंय, संविधान बनवलंय, त्यांचा स्वीकार कधी केला आपण, त्यांची अंमलबजावणी कधी केली याबद्दल आपण शिकलोय। ओके, तर आज मित्रांनो त्याच संविधानाची जी वैशिष्ट्य आहे, म्हणजे राज्यघटनेची वैशिष्ट्य आहे, ते आपण या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत। ओके मित्रांनो, तर चला तर बघूया, वन बाय वन आपण ही सर्व वैशिष्ट्ये अभ्यासणार आहोत। तर मित्रांनो, जे पहिलं वैशिष्ट्य आहे ती आहे लिखित राज्यघटना। ओके, आता लिखित राज्यघटना म्हणजे आता जगामध्ये एकूण दोन प्रकारची राज्यघटना आहेत, म्हणजे संविधान आहेत, त्यामध्ये जे पहिलं राज्यघटना असते म्हणजे संविधान असते ते लिखित असते, आणि दुसरं अलिखित, म्हणजे काही संविधान असतात की ते लिखित लिहून ठेवलेले असतात। जसं बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या संविधानाची रचना केली आहे ते लिहून ठेवले आहेत, जे कायदे आहेत ते लिहून ठेवले आहेत, त्यामध्ये विविध कलमांसाठी विविध कायदे आहेत, विविध गुन्ह्यासाठी विविध नियम आहेत। ओके, म्हणजेच त्यामध्ये आपल्याला विविध आपल्याला त्यामध्ये हे भेटतात, सजा भेटतात आपण असं म्हणू शकतो। पण काही जे देश आहेत त्यामध्ये अलिखित राज्यघटना आहेत। तर फॉर एक्झाम्पल जर म्हटलं आपण तर USA म्हणजेच अमेरिकेमध्ये राज्यघटना आहे ती लिखित स्वरूपाची आहे, पण ब्रिटनची जी राज्यघटना आहे ती अलिखित स्वरूपाची आहे। तशाच प्रकारे जी भारतीय राज्यघटना आहे ती कुठल्या स्वरूपाची आहे, तर ती लिखित स्वरूपाची आहे। आपण आपलं कॉन्स्टिट्यूशन कसं आहे, लिखित स्वरूपामध्ये आपण ते मांडलेलं आहे। आता आपण ते बघितलंच की आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये किती कलम्स आहेत, तर 465 कलम्स आहेत। किती भागामध्ये ते आपण ते डिवाईड केलेलं आहे ते पण आपण त्या दिवशी बघितलं होतं, राईट। तर ते किती भागामध्ये डिवाईड केलं आहे, तर ते डिवाईड केलं आहे एकूण 25 पार्ट्समध्ये, आणि शेड्यूल किती आहेत म्हणजे परिशिष्टे, तर 12 परिशिष्टे आहेत। ओके, तर मित्रांनो, हे कॉन्स्टिट्यूशन बनताना बाबासाहेब आंबेडकरांनी विविध देशांची कॉन्स्टिट्यूशन आपल्या समोर नजरेसमोर ठेवले होते। त्यातील जे काही काही महत्त्वाचे घटक होते, म्हणजे काही वैशिष्ट्य होते त्या कॉन्स्टिट्यूशनमधली, म्हणजे त्यांच्या संविधानामधली, त्या संविधानाच्या वैशिष्ट्यमधली वैशिष्ट्ये आपल्या देशासाठी कशी उपयुक्त ठरू शकतात, त्यांचा विचार करून त्यांच्या कॉन्स्टिट्यूशनमधले काही जे महत्त्वाचे घटक आहेत ते आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये आपण ॲड केले। ओके, तर त्यातील आता वन बाय वन आपण ते घटक कुठकुठले आहेत, तर ते विविध सोर्सेस आपल्या कॉन्स्टिट्यूशनचे कोणते कुठकुठले आहेत, तर ते आपण आता अभ्यासू। तर मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे आहे 1935 इंडियन गव्हर्नमेंट ॲक्ट। ओके, तर 1935 इंडियन गव्हर्नमेंट ॲक्टमधून तर आपण जे फेडरल स्कीम आहे ती घेतली आहे, म्हणजे संघराज्य। त्याचबरोबर जे फेडरल पॉवर आहे, ज्युडिशरी पॉवर, ओके, ते पण आपण यामध्ये रिट्रॉव केलं आहे। नंतर इमर्जन्सी प्रोव्हिजन्स कुठकुठले असतील, म्हणजे आणीबाणी कधी लागू केली जातील, ते पण आपण 1935 कायद्यामधून ते घेतलेलं आहे। नंतर आहे इरिश कॉन्स्टिट्यूशन म्हणजे आयर्लँड संविधान। तर आयर्लँडच्या संविधानामधून सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण DPSP घेतलेलं आहे, म्हणजे DPSP म्हणजे डायरेक्टिव प्रिन्सिपल ऑफ स्टेट्स पॉलिसी। ओके, तर हे आपण त्यामधून घेतलेलं आहे। नंतर त्याचबरोबर आपण नॉमिनेटेड मेंबर ऑफ राज्यसभा, ओके, नॉमिनेटेड मेंबर ऑफ राज्यसभा म्हणजे राज्यसभेमध्ये जे मेंबर नॉमिनेट केले जातात, हा पण एक मुद्दा आपण इरिश कॉन्स्टिट्यूशनमध्ये घेतलेला आहे। तर हे दोन महत्त्वाचे मुद्दे आहे, हे विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावेत। नंतर US कॉन्स्टिट्यूशन, ओके, US कॉन्स्टिट्यूशन म्हणजेच अमेरिकेच्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये आपण सर्वात महत्त्वाचं म्हणजे फंडामेंटल राईट्स घेतलेले आहेत। काय घेतले आपण? फंडामेंटल राईट्स, इंडिपेंडंट ज्युडिशरी म्हणजे स्वतंत्र न्यायालय, ओके, ते घेतलं आहे। नंतर ज्युडिशियल रिव्ह्यू म्हणजे ज्युडिशियल रिव्ह्यू आपण त्यामधून घेतलेले आहेत। आपण हे सर्व जे टर्म्स आहेत ते जसे जसं आपण पुढे जाऊ तसे आपण शिकणार आहोत। आता इंडिपेंडंट ज्युडिशरीमध्ये आपल्या इथं काय आपल्या सुप्रीम कोर्ट, हायकोर्टना काय स्वतंत्र आहे, ते कोणापासून बाधिलकी नाही आहे, ते कोणाच्या दबावातून डिसिजन देत नाहीत। ओके, त्याचबरोबर ज्युडिशियल रिव्ह्यू म्हणजे एखादा निर्णय जर सरकारने चुकीचा घेतला असेल, ओके, तर त्या निर्णयाचं परीक्षण करणं हे परीक्षण हे आपलं सुप्रीम कोर्ट करू शकते। ओके, त्यालाच आपण काय म्हणतो, ज्युडिशियल रिव्ह्यू। त्याचबरोबर इम्पीचमेंट म्हणजे प्रेसिडेंटला जर आपल्याला त्याच्या पदावरून काढायचं आहे, म्हणजे त्याला त्याच्याविरुद्ध आपल्याला महाभियोग टाकायचा आहे, जर प्रेसिडेंटने काही चुका केल्या असतील, जर त्याचं बिहेवियर रॉंग असेल, तर आपण त्याला काय करू शकतो, प्रेसिडेंटला पण राष्ट्रपतीला पण आपण ते त्याला त्याच्या पदावरून दूर करू शकतो। तर त्यासाठी काय इम्पीचमेंट ही प्रोसेस असते। ओके, हे याबद्दल पण आपण नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये शिकणारच आहोत। त्याचबरोबर रिमूवल ऑफ सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट पोस्ट अँड व्हाईस प्रेसिडेंट। ओके, म्हणजे जर ज्याप्रमाणे आपण महाभियोग प्रेसिडेंटबद्दल चालवतो, त्याचप्रमाणे जे महाभियोग असतात ते हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टच्या
जज विरुद्ध पण आपण ते संसदमध्ये पास केले, तर त्या सुप्रीम कोर्टच्या जजला किंवा हायकोर्टच्या जजला आपण त्यांच्या पदापासून दूर ठेवू शकतो किंवा आपण दूर करू शकतो. ओके, तर मित्रांनो हे जे सर्व मुद्दे आहेत, हे जे सर्व वैशिष्ट्य आहेत, तर हे आपण कुठून घेतले आहेत, तर ते US कॉन्स्टिट्यूशनमध्ये घेतलेले आहेत, म्हणजेच अमेरिकेच्या संविधानातून घेतले आहेत. तर ते कुठकुठले आहेत, तर ते फंडामेंटल राईट्स, इंडिपेंडंट ज्युडिशरी, ज्युडिशियल रिव्ह्यू आणि इम्पीचमेंट ऑफ प्रेसिडेंट, सुप्रीम कोर्ट अँड हायकोर्ट जजेस. ओके, तर हे सर्व मुद्दे जे आहेत हे विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावे. नंतर ब्रिटिश कॉन्स्टिट्यूशन म्हणजे ब्रिटिशांचे संविधान, त्यामधून आपण काय घेतलं आहे, तर त्यामधून आपण सर्वात महत्त्वाचं पार्लिमेंटरी गव्हर्नमेंट घेतलं आहे, म्हणजे संसदीय गव्हर्नमेंट. ओके, संसदीय गव्हर्नमेंट आपण कुठून घेतलं आहे, तर ते ब्रिटिश सरकारपासून. नंतर आपलं जे आहे हे सिंगल सिटिझनशिप आहे. ओके, सिंगल सिटिझनशिपसुद्धा आपण कुठून घेतलं आहे, ब्रिटिश कॉन्स्टिट्यूशनमधून. नंतर कॅबिनेट सिस्टीम, कॅबिनेट सिस्टीम, त्याचबरोबर बायकॅमरलिझम, म्हणजे दोन हाऊसेस असतात आपल्या इथं. ओके, म्हणजे अप्पर हाऊस अँड लोअर हाऊस, हे पण आपण ब्रिटिश कॉन्स्टिट्यूशनमध्ये घेतलं आहे. यामध्ये जे महत्त्वाचे आहेत ते आपण बघतो आहे. ओके, तर ब्रिटिश कॉन्स्टिट्यूशनमध्ये आपण जे महत्त्वाचे आहेत कुठकुठले आहेत, तर मेकिंग ऑफ प्रोसिजर आहे, लॉ ऑफ मेकिंग प्रोसिजर, म्हणजे नियम कसे बनवू शकतो आपण, जसे आपल्याला एखादा नियम बनवायचा आहे त्यामध्ये काय असतात, वेगळे सुनावणी असतात, म्हणजे आधी बिल मांडावं लागतं, नंतर पास होतो, हे सर्व जे प्रोसिजर असतात जे पार्लिमेंटरी संसदमध्ये पास होतात बिल्स, नंतर त्याचा नंतर ते आपण बिल प्रेसिडेंटकडे पाठवू, नंतर प्रेसिडेंटने त्याचा साईन केल्यानंतर त्याचा काय बनतो, लॉ बनतो. तर हे सर्व जे लॉ मेकिंग ऑफ प्रोसिजर्स आहेत हे कुठून घेतलेलं आपण, हे सर्व प्रोसेस हे ब्रिटनच्या कॉन्स्टिट्यूशनमधून आपण घेतलेलं आहे. त्याचबरोबर जे पार्लिमेंटरी गव्हर्नमेंट आहे ते सुद्धा घेतलेलं आहे, लॉ रूल ऑफ लॉ ते तिथून घेतलं आहे, सिंगल सिटिझनशिप आहे ती पण तिथून घेतली आपण, त्याचबरोबर कॅबिनेट सिस्टीम आणि बायकॅमरलिझम. तर हे महत्त्वाचे मुद्दे आपण विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायला हवं. नंतर कॅनेडियन सिस्टीम, ओके, कॅनेडियन कॉन्स्टिट्यूशन्स, म्हणजे कॅनडाचं संविधान, याच्यामधून आपण फेडरल सिस्टीम घेतली आहे. ओके, म्हणजे जे संघराज्य पद्धत आहे आपली ते कुठून घेतली आपण, कॅनडामधून घेतली आहे. ओके, इथं स्कीम आणि सिस्टीम यामध्ये फरक आहे, हे तर या सर्वांनी विद्यार्थ्यांनी तिथं लक्षात ठेवावं. तर संघराज्य सिस्टीम काय असते, पद्धत काय असते, तर एका स्टेटपासून एक जे केंद्र असते त्यांच्या अंदर सर्व स्टेट असतात. ओके, याला आपण फेडरल सिस्टीम म्हणतो. ओके, म्हणजे स्टेटला स्वातंत्र्य नसते, स्वातंत्र्य कोणाला असते, केंद्राला. तर हे आपण फेडरल सिस्टीम जी आहे ही कुठून घेतली आहे, कॅनडामधून ही आपण घेतलेली आहे. त्याचबरोबर जे रेसिड्युरी पॉवर आहेत, म्हणजे मॅक्झिमम जे पॉवर आहेत ते सेंट्रलला असतात आपल्या इथं, म्हणजे केंद्र सरकारचा खूप सारे पॉवर असतात स्टेटपेक्षा, राज्यापेक्षा. तर हे पण आपण कॅनेडियन सिस्टीममधून घेतलेलं आहे. त्याचबरोबर जे ॲडवायझरी ज्युरिडिक्शन असतं सुप्रीम कोर्ट, हे पण इथं घेतलं आहे. म्हणजे सुप्रीम कोर्ट काय करते, जर काही डिसिजन चुकलेले असते सरकारचे, तर सुप्रीम कोर्ट केंद्र सरकारला आदेश देऊ शकते किंवा त्यांचं हे डिसिजन चुकलं आहे यांना हे सांगू शकते. ओके, तर म्हणजे ॲडवाईस देऊ शकते. ओके, तर विविध याच्यामध्ये मुद्द्यांमध्ये ॲडवाईस देणं काम आपलं सुप्रीम कोर्ट आपल्या भारतामध्ये करत असते. तर हे सुद्धा आपण कुठून घेतलेलं आहे, तर हे इंडियन कॉन्स्टिट्यूशनमधून आपण घेतलेलं आहे, सॉरी कॅनेडियन कॉन्स्टिट्यूशनमधून आपण घेतलेलं आहे. नंतर ऑस्ट्रेलियन कॉन्स्टिट्यूशन. तर मित्रांनो, ऑस्ट्रेलियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये आपण काय घेतलं आहे, तर पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन्स, पब्लिक म्हणजे आपण PIL म्हणतो. ओके, म्हणजे काही चुकी झालं असेल, म्हणजे सरकारने काही निर्णय चुकी दिली असेल, तर आपण एक सामान्य नागरिकसुद्धा PIL टाकू शकतो. ओके, म्हणजे त्या घोषणेच्या किंवा त्या निर्णयाच्या विरोधामध्ये, तर आपण एक सामान्य नागरिकसुद्धा PIL टाकू शकतो सुप्रीम कोर्टमध्ये. ओके, नंतर पार्लिमेंटरी प्रिव्हिलेज पण सुद्धा आहे आपल्या इथं. नंतर कॉन्करंट लिस्ट, ओके, म्हणजे हे जे समवर्ती सूचीज आहेत आपल्या, जे कॉन्करंट आहेत, स्टेट लिस्ट आहेत आणि समवर्ती सूची आणि सेंट्रल लिस्ट आहेत, म्हणजे केंद्रीय सूची, समवर्ती सूची आणि राज्यसूची, अशा तीन सूची आहेत आपल्या. त्यामध्ये विविध विषय असतात, त्या विषयावरती वेगळ्या स्टेटला, राज्याला, त्याचबरोबर केंद्राला आपले त्यामध्ये बदल करणे किंवा त्यावरती आपले विविध नियम कायदे बनण्याचा अधिकार असतो. तर हे जे समवर्ती सूची आहेत ते आपण कुठून घेतल्या आहेत, ऑस्ट्रेलियन कॉन्स्टिट्यूशनमधून, हे विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावं. नंतर जे जापनीज कॉन्स्टिट्यूशन आहे त्यामुळे आपण घेतलं आहे प्रोसिजर इस्टॅब्लिश बाय लॉ. ओके, प्रोसिजर इस्टॅब्लिश बाय लॉ का सांगते, म्हणजे जशी प्रोसिजर आहे त्यानुसार आपला लॉ बनला आहे, म्हणजे लॉ आपला लॉ आधी बनला आहे आणि त्या लॉनुसार काय झाली, प्रोसिजर चालेल आपली. ओके, म्हणजे आपण काय केलं, आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये आधी लॉ लिहून ठेवले, राईट ना, सर्व लॉ लिहून ठेवले, सर्व नियम अटी लिहून ठेवल्या आणि त्यानुसार आपल्याला आपलं चालायचं आहे. तर हे कुठून घेतलं आपण, तर जापनीज कॉन्स्टिट्यूशनपासून आपण हे घेतलेलं आहे. त्याचबरोबर USR किंवा रशिया, USRमधून आपण जे घेतलं आहे ते फंडामेंटल ड्युटीज, जे मूलभूत कर्तव्य आहेत ते आपण कुठून घेतलं आहे, सोवियत रशिया किंवा USRमधून घेतलेलं आहे.
हे विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावं. नंतर त्याचबरोबर आयडियल ऑफ जस्टिस म्हणजे इकॉनॉमिक, सोशल, इकॉनॉमिक आणि पॉलिटिकल जे जस्टिस असतात म्हणजे सामाजिक, आर्थिक आणि जे राजकीय न्यायी असतात त्याच्या आयडियाज जे आहेत ते पण आपण इथं फुटून घेतलेले आहेत, रशियाजवळून USA मधून घेतलेले आहेत. त्याचबरोबर फ्रेंच कॉन्स्टिट्यूशन, फ्रेंच कॉन्स्टिट्यूशनमधून आपण काय घेतलं आहे तर रिपब्लिक इंडिया. ओके, रिपब्लिक म्हणजे जनतेचं, म्हणजे सर्व आपण काय करतो रिपब्लिक आहोत. रिपब्लिक आहोत म्हणजे आपण आपले लोक आपल्याला काय डायरेक्ट निवडून देतात आपल्या नेत्यांना. ओके, म्हणजे आपल्या राज्यकर्त्यांना, त्याला आपण रिपब्लिक असं सुद्धा म्हणू शकतो. ओके, त्याचबरोबर जे आयडियाज ऑफ लिबर्टी, इक्विलिटी अँड फॅटर्निटी. ओके, हे पण आपण आपल्या प्रियांबलमध्ये कुठून घेतलेले आहेत तर आपल्या त्या फ्रेंच कॉन्स्टिट्यूशनमधून घेतलेले आहेत. ओके, तर विद्यार्थ्यांनी इथं हे लक्षात ठेवावं की कुठकुठून आपण काय काय घेतलेलं आहे यावरती सतत प्रश्न येत राहतात. ओके, तर आपण वन बाय वन आता परत नंतर जे नेक्स्ट आहे ते आहे साऊथ आफ्रिका. तर साऊथ आफ्रिकामधून आपण जे घेतलं आहे ते घेतलं आहे प्रोसिजर ऑफ अमेंडमेंट, म्हणजे घटना दुरुस्तीसाठी जे प्रोसिजर लागते, आपल्याला जे घटना दुरुस्ती करायची आहे तर त्यासाठी कुठकुठले प्रोसिजर्स आहेत, कसे कसे फॉलो करायला पाहिजे, तर हे सर्व जे मुद्दे आहेत ते आपण कुठून घेतले आहे साऊथ आफ्रिकेमधून. ओके, तर मित्रांनो आपण परत एक वेळा रिव्हिजन करूया आणि पाहूया आपण कुठकुठून काय घेतलं आहे. कारण की मित्रांनो हा जो टॉपिक आहे याच्यावरती सतत सतत प्रश्न हे तुम्हाला MPSC UPSC दोन्ही एक्झाममध्ये बघायला मिळतात. त्याचबरोबर जे SSC असते, SSC रेल्वे एक्झाम्स यामध्ये सुद्धा आपल्याला या टॉपिकवरती प्रश्न विचारले जातातच. ओके, तर आपण बघूया आता वन बाय वन एकदम शॉर्ट्समध्ये. तर 1935 आपण काय घेतलं होतं, 1935 कायद्यापासून आपण फेडरल स्कीम घेतली, फेडरल जोडेशेरी घेतली आपण. ओके, आणि इमर्जन्सी प्रोव्हिजन्स, मी जे सांगतो फक्त तेवढं लक्षात ठेवा तुम्ही. नंतर आपण इरिश कॉन्स्टिट्यूशनमधून काय घेतलं आहे की नॉमिनेशन ऑफ राज्यसभा मेंबर्स, जे आपण राज्यसभेमध्ये नॉमिनेट करतो ते घेतले. DPSP घेतले म्हणजे मार्गदर्शक तत्वे आणि मेथड ऑफ प्रोसिजर ऑफ इलेक्शन्स. ओके, मेथड ऑफ इंडियन प्रेसिडेंट इलेक्शन्स हे कुठून घेतले आपण ना इरिशमधून. इरिशमधून काय घेतलं आपण राज्यसभा मेंबर्स नॉमिनेशन्सवाले आणि DPSP आणि मेथड ऑफ इलेक्शन ऑफ प्रेसिडेंट्स. ओके, तर ह्या तीन गोष्टी आपण घेतल्या इरिश कॉन्स्टिट्यूशनपासून. नंतर अमेरिकेच्या कॉन्स्टिट्यूशनपासून हे काय घेतलं आपण, तर त्यामधून फंडामेंटल राईट्स, इंडिपेंडंट ऑफ ज्युडिशरी, ज्युडिशियल रिव्ह्यू, इम्पिचमेंट ऑफ प्रेसिडेंट, त्याचबरोबर सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट यांची इम्पिचमेंट, त्यांना आपण कसं आपण त्याच्यापासून दूर करू शकतो जर त्यांनी काही समजा मिसबिहेवियर असलं तर. ओके, नंतर आहे ब्रिटिश कॉन्स्टिट्यूशन. ब्रिटिश कॉन्स्टिट्यूशनमधून आपण काय घेतले तर लॉ मेकिंग ऑफ प्रोसिजर्स, पार्लिमेंटरी गव्हर्नमेंट. ओके, नंतर सिंगल सिटिजनशिप. ओके, डबल सिटिजनशिप, सिंगल सिटिजनशिप. नंतर कॅबिनेट सिस्टीम, म्हणजे प्रत्येक याच्यात काय असते सरकारमध्ये कॅबिनेट सिस्टीम असते, ते पण आपण करून घेतलं आहे ब्रिटिश कॉन्स्टिट्यूशनमधून. आणि बाय कॅमरॅलिझम. ओके, म्हणजे दोन हाऊस असतील प्रत्येक केंद्रामध्ये सुद्धा आणि स्टेटमध्ये सुद्धा, तर त्याला आपण अप्पर हाऊस आणि लोअर हाऊस म्हणतो केंद्रामध्ये. ओके, तर नेक्स्ट जे आहे ते कॅनेडियन कॉन्स्टिट्यूशनमधून आपण काय काय घेतलं आहे तर त्यामध्ये फेडरल सिस्टीम आहे. ओके, फेडरल सिस्टीमनंतर त्यातून आपण आणखी काय घेतलं आहे तर रेसिडुअरी पॉवर इन सेंट्रल, म्हणजे रेसिडुअरी पॉवर आहेत म्हणजे जास्तीचे अधिकचे जे पॉवर आहेत जे स्ट्रॉंग काय आहे पॉवरमध्ये, पॉवरच्या हिशा जर म्हटलं आपण तर स्ट्रॉंग आपलं सेंटर आहे. ओके, सेंट्रलकडे आपलं जे जास्तीत जास्त पॉवर काय आहे एकवटलेले आहेत. ओके, त्याचबरोबर नंतर काय आहे ॲडवायझरी ज्युरिडिक्शन ऑफ सुप्रीम कोर्ट. ॲडवाइस सुप्रीम कोर्ट काय करू शकते, ॲडवाइस करू शकते सेंट्रल गव्हर्नमेंटला आणि इतर संस्थांना सुद्धा. नेक्स्ट जे आहे ते ऑस्ट्रेलियन कॉन्स्टिट्यूशन. ऑस्ट्रेलियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये आपण PIL घेतली आहे, पार्लिमेंटरी प्रिव्हिलेज घेतलेलं आहे. नंतर कॉन्करंट लिस्ट हे महत्त्वाचं आहे, जे समवर्ती सूची आपण त्याला म्हणतो, त्यामध्ये तीन सूची येतात. तर त्यामध्ये तीन कुठे उठल्या आहेत, तर एक केंद्र सूची, समवर्ती सूची आणि राज्यसूची. ओके, यामध्ये आपण डिटेल्समध्ये अभ्यासूच. नंतर जॅपनीजमधून प्रोसिजर इस्टॅब्लिश लॉ घेतला आपण, USR मधून फंडामेंटल ड्युटीज घेतल्या आपण, आणि फ्रेंचमधून काय घेतलं आपण तर फॅटर्निटी, इक्वेलिटी आणि लिबर्टी. लिबर्टी, इक्वेलिटी, फॅटर्निटी ह्या तीन गोष्टी आपण घेतल्या आहेत तर फ्रेंचमधून घेतल्या आहेत, ज्या की आपल्या प्रियांबलमध्ये, आपल्या प्रस्तावनेमध्ये नमूद आहेत. ओके, तर नेक्स्ट जे आहे ते आहे साऊथ आफ्रिका. साऊथ आफ्रिकन जे कॉन्स्टिट्यूशन आहे त्यातून काय घेतलं आहे आपण तर प्रोसिजर ऑफ अमेंडमेंट, म्हणजे जर आपल्या राज्यघटना दुरुस्ती करायची आहे तर त्यासाठी काय प्रोसिजर आहे हे आपण कुठून घेतलं आहे, तर हे घेतलं आहे आपण साऊथ आफ्रिकेच्या कॉन्स्टिट्यूशनमधून. ओके, तर चला तर मित्रांनो आता नेक्स्ट जे वैशिष्ट्य आहे ते पाहूयात. पार्ट्समध्ये थँक यू सो मच फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ. सबस्क्राईब अवर चॅनल, लाईक अँड शेअर अवर व्हिडिओज, अँड यू कॅन फॉलो अस ऑन फेसबुक,
Instagram and Telegram also. Thank you so much once again.